नमस्कार द्राक्षबागार बंधूंनो, मी विजय कुंभार तासकर यश अग्रोला पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं कमीत कमी खर्चात जो दर्जेदार उत्पादन करण्यासाठी जो आपला संवाद चालू आहे त्या संवादामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आपण आता एकाच पिकावरती अवलंबून न राहता अनेक पिकांच्यावरती आपण काम करतोय. जवळजवळ 20 वर पिकांची आपण शेड्यूल आतापर्यंत दिली आणि सगळ्याच बागायतदारांना, म्हणजे द्राक्षच असं नव्हे, सगळ्याच पिकात काम करणाऱ्या बागायतदारांना, मग डाळिंब बागायतदार असेल, केळी बागायतदार असेल, पेरू बागायतदार असेल, ज्याचं ज्याचं बागायत आहे अशा सगळ्या बागायतदारांना वर आपण काम करण्याचा प्रयत्न करतोय. बागायतदार बंधूंनो, आजचा आपला व्हिडिओचा विषय आहे बेसल डोस. म्हणजे अक्षरशः द्राक्ष बागायतदाराला बागा छाटायची म्हटलं की अगोदर कुठंतरी आपल्याला पैशाची उपलब्धता निर्माण करून आपल्याला बाग छाटावी लागते. तो प्रकार आपण गेली 3 वर्ष झालं मोडीत काढला आणि प्रचंड यश आपल्या सगळ्या बागायतदारांना मिळालं. माझी विनंती आहे आपल्याला की आपल्या सर्वांना मिळालेले यश हे सगळ्यांच्यात विभागून जायला पाहिजे, सगळ्यांना त्याचा लाभ व्हायला पाहिजे. असंसाठी चॅनल जशी असतं शेअर करा, सबस्क्राईब करा. आवडली चर्चा तर नक्की लाईक करा, कमेंट मात्र नेमकेपणानं करत चला. बागायतदार बंधूंनो, बेसल डोस म्हणजे बाग छाटणीच्या अगोदर 7-8 दिवस जे आपण खतांचे मोठे डोस देतो आणि त्यात बऱ्यापैकी आपला खिसा रिकामा होतो ते व्हायला नाही पाहिजे, गरजच नाही. मी बऱ्याच वेळा सांगतोय की द्राक्ष बागेला 16 मॉलिक्युलची गरज लागते, त्यातले 3 मॉलिक्युल कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन हवेतने मिळतात, तर ते मिळतात 94% आणि राहिले 60% तर 6% 5.99% हे जमिनीत आहे, राहिलं किती 0.01% आपल्याला माती पाणी पांदेट परीक्षण करून घेऊन जे कमी पडतं तेवढंच द्यायचं आहे. जेणे एप्रिल छाटणीला माती तपासलेल्या आहे अशा बागायतदाराने आता माती तपासायची गरज नाही, आता छाटणीपूर्वी फक्त एकदा पांदेट करून घेऊया. पांदेट केलं पाठीमागचा एप्रिलचा अहवाल बघू, म्हणजे माती परीक्षणाचा, आणि पानानं काय काय उचलले बघू. त्या दोन्हीचा जो गॅप आहे तो गॅपच फक्त ड्रिप मधून देऊया किंवा बेसल खाली ड्रिप खाली टाकून देऊया, बस इतकंच बागेला बेसल डोस लागतो. बेसल डोस हा लयत लय 1.5, 2, 3, 4, 5 हजार ह्या बागेच्या प्रतवार जमिनीच्या प्रतवारीनुसार निघतो. खूप कमी खर्चात द्राक्ष शेती करता येते. तुम्हाला पटणार नाही इतक्या कमी खर्चात द्राक्ष शेती बागायतदार करायला लागलेत. जे द्राक्ष बागेचं क्षेत्र निघायला लागलं होतं, काढायला लागलो होते, त्या बागायतदारांनी थांबवलं आणि नवीन लागवड चालू केली. बागायतदार बंधूंनो, बेसल डोस हा प्रकार आपण हद्दपार करूया सगळ्यांनी मिळून. मी नेहमी सांगतो 3 ते 5 वर्षातून एकदा फक्त शेणखत देण्याचा प्रयत्न करा, स्लरींचा वापर जास्त करूया आणि माती पाणी पांदेट परीक्षण करूनच खत घालण्याचा प्रयत्न करूया. त्यामुळं छाटणी करायची असेल तर त्याच्या अगोदर पांदेट परीक्षण करून घ्या. आपली लॅब यश अग्रो लॅब आपणाला पांदेट आणि माती परीक्षण केल्यानंतर जो बेसल डोस येते ती तुम्हाला लिहून देते. तसं आपण एक ऍप सुद्धा डेव्हलप केले आणि त्या ऍपमधून तुमच्या जमिनीला लागणारा जो डोस आहे छाटणीपूर्व, म्हणजे छाटणीच्या पहिल्या दिवसापासून 23 दिवसापर्यंत लागणाऱ्या खतांची पूर्तता आपण करून देतो अत्यंत कमी खर्चात. बागायतदार बंधूंनो, छाटणीपूर्व एकदा, 23 ते 25, 26, 27 दिवसापर्यंत एकदा, 43 ते 45 दिवसांच्या दरम्यान एकदा, 63 ते 65 दिवसाच्या दरम्यान एकदा, 83 ते 85 दिवसाच्या दरम्यान एकदा आणि 103 ते 105 दिवसांच्या दरम्यान जर एकदा आपण पांदेट परीक्षण केलं तर बागायतदार बंधूंनो ह्या 6 वेळा पांदेट परीक्षणाला साहेबांचे 3,000 रुपये जातात. 3,000 जरी गेले तरी आपली किमान 30 ते 40 हजार रुपये आपले वाचतात. त्यामुळे बागायतदार बंधूंनो, बेसल डोस हा बंद करूया आणि कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढण्यासाठी जे पांदेल परीक्षण करून जो डोस येतो तोच तेवढा घालण्याचा प्रयत्न करूया. धन्यवाद.